पता है, वर्कशॉप के बारे में पूरा मैंने आपको पढ़ा दिया है, ठीक है। आज एक्चुअल में देख लीजिए पूरा क्या है, ठीक है। तो जैसे कि तिथे तुम्ही उभे आहात, तर हा आहे वेल्डिंग शॉप, ठीक है ना। तो वेल्डिंग शॉप मध्ये जसं मी तुम्हाला शिकवलं त्याच्यामध्ये चिपिंग हॅमर पण सांगितलं होतं, बरोबर। इलेक्ट्रोड होल्डर, ड्राय स्क्वेअर, हँड स्क्रीन, एप्रॉन, हँड ग्लोव्स, वायर ब्रश, क्लॅप, वेल्डिंग गॉगल, वेल्डिंग टॉर्च, हे गॅस वेल्डिंग म्हणजे वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, ते दाखवून देणार तुम्हाला। केबल, हॉस पाईप, वेल्डिंग इलेक्ट्रोड, आणि खाली आपण वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स बघितले होते की कोणकोणत्या प्रकारचे जॉईंट्स आपल्याला म्हणजे प्रिपेअर करायचे होते, ठीक आहे। तर जसं तुम्ही इथे उभे आहात, तुम्हाला इथं दिसत आहे हा वाईस, वाईस क्रिटिकल आहे, आपण त्याला बेंच वाईस म्हणतो आपण, बरोबर ना। वेल्डिंग मध्ये वापरतो आपण, फिटिंग मध्ये वापरतो, बरोबर। कार्पेंटरी मध्ये वेगळा वाईस आहे, त्याला कार्पेंटरी वाईस म्हटलं होतं, आणि प्लंबिंग मध्ये वेगळा वाईस आहे, त्याला पाईप वाईस म्हणतो। याच्यामध्ये तुम्हाला पार्ट सांगितलं होते पूर्ण, फिक्स जॉब कोणता आहे, मोबाईल जॉब काय आहे, बेस कोणता आहे, स्क्रू त्याच्या आतमध्ये नट कोणता आहे, स्पीकर वापरायचं, ओपन कसं करायचं, एव्हरीथिंग मटेरियल सुद्धा कोणता होता हे सुद्धा सांगितलं, ठीक आहे। थोडेसे जर त्या साईडला जर पलटले तर तुम्हाला एक वेल्डिंगचा म्हणजे एक बॉक्स दिसतं, रेड कलरचा दिसतंय, ते आहे आपला ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे ना। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर येतात, एअर कूल्ड येतात, ऑइल कूल्ड येतात, ठीक आहे ना। आता जर छोटे छोटे हातात तुम्ही जिथे तिथे घेऊन जाऊ शकतो आपण, ठीक आहे। ते ट्रान्सफॉर्मर आहे। दुसरा शॉप तुम्ही साईडला बघत आहे, त्या साईडला, या साईडला, ठीक आहे ना। या तिकडे या, या साईडला जो शॉप दिसतोय तुम्हाला, हा आहे प्लंबिंग शॉप। शॉप तिथे बघितलं होतं, प्लंबिंग शॉप मध्ये तुम्हाला पूर्ण सांगितलं होतं हे पाईप वाईज, डाय स्टॉक, पाईप रेंज, लुब्रिकंट, ऑइल कॅन काय वापरायची, कशा प्रकारे थ्रेडिंग करायचं, एक्सटर्नल थ्रेडिंग, इंटरनल थ्रेडिंग पूर्ण तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे ना। तर पाईप वाईज हा तुमच्या समोर आहे, याच्यामध्ये एकच महत्त्वाचं ऑपरेशन आहे, ते म्हणजे थ्रेडिंग ऑपरेशन, एक्सटर्नल थ्रेडिंग करायचं विथ हेल्प ऑफ द डाय स्टॉक सोबत तुम्हाला। हां, हे सुद्धा मी दाखवलं होतं, ऍडजस्टेबल पाईप रेंज, एक मिनिट कोणी बोलायचं नाही, हा पाईप रेंज सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं, बरोबर। कशा प्रकारे ऍडजस्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये काय मुव्हेबल जॉब असते, फिक्स जॉब काय असते, ईच आणि एव्हरीथिंग आपण बघितलं होतं, ठीक आहे। आणि त्याचं तुम्ही डायग्राम पण काढले आहे, झालं पण माहित पण आहे, ओके। तर जसं की त्याचं तुम्ही इथं उभे आहात, हा आहे कार्पेंटर शॉप, म्हणजे इथं तुम्हाला सांगितलं होतं की फर्निचर कसं बनवलं जाते, घरचे खिडकी, दरवाजे, सोफाचे, हा जेवढं काही तुमच्या घरी बनवलं जाते, डिझाईन वगैरे आहे की नाही सांगितलं होतं सर्व। तर हे जे या शॉपमध्ये बोलायला असतं म्हणजे कार्पेटरी शॉपमध्ये, कार्पेटरी शॉपमध्ये जर तुम्ही त्या साईडला बोलले तिथे तुम्हाला टूल दिसत आहे, आणि फर्मर चिझर सांगितलं होतं, हां फर्मर चिझर, नंतर रिपसॉ, मॅलेट हॅमर, मार्टाईज गॉज, मार्किंग गॉज, ठीक आहे ना। त्याच्यानंतर हँडल मशीन, आणि खाली कोणकोणत्या प्रकारचे जॉईंट्स बघतो आपण ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रॉस लॅप जॉईंट, टी लॅप जॉईंट, डोटेज जॉईंट, हॅमरचे टाईप सांगितले होते, क्लॉ हॅमर, वॉल्टिंग हॅमर, कस्ट्रिंग हॅमर, ठीक आहे। तर आपण पूर्ण थिअरी क्लास म्हणजे पूर्ण आपण म्हणजे कवर तर केलंच होतं, पूर्ण तुम्हाला त्याचे डायग्राम्स, त्याची थिअरी आणि त्याचे वायवा क्वेश्चन सुद्धा पूर्ण आपले डिटेलमध्ये ग्रुप ए चे, बरोबर ना, ग्रुप बी, सॉरी ग्रुप बी चे, सॉरी हा ग्रुप बी चे आपले झाले होते, ठीक आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणलं तर इथं तुम्हाला माहिती असते तिथं पण तेच कंडिशन, एक फिक्स जॉब असेल, एक मुव्हेबल जॉब असेल, झिंडल असेल, स्क्रू असेल, त्याला ड्राईव्ह करतो सोबत। तुम्हाला एक मशीन दिसते इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकार, जिगसॉ मशीन म्हणते, याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला डिझाईन शेप कट करता येतो। आणि त्या साईडला तुम्हाला एक मोठी मशीन दिसते, ती मशीन मोठमोठ्याले जे काही आपले वूडचे पीसेस असतात त्यांना डायरेक्टली कटिंग करण्यासाठी वापरलं जातं, तुम्ही तशी मोठमोठ्याल्या शॉपमध्ये बघितलंच असेल, ठीक आहे। आता आपण जाऊ फिटिंग शॉपमध्ये, तो जैसे कि आप लोग यहाँ पे खड़े होते हैं, कौन सी शॉप है आपका, फिटिंग शॉप, फिटिंग शॉप में आपको वही पढ़ाया जाएगा, सिर्फ फिटिंग शॉप में क्या है, जैसे कि आप लोगों ने वेल्डिंग शॉप में जो भी हमारा मेटल है उसको ज्वाइन करने की प्रोसेस, ठीक है ना। वेल्डिंग शॉप में आप दोनों पीस गए थे, एमएस फ्लैट चले ज्वाइन कराए थे, परमानेंट जॉइंट होता सांगितलं तुम्ही तुम्हाला। प्लंबिंग शॉपमध्ये आपण काय घेतलं, पाईप घेतला, जी आय पाईप, त्याचं थ्रेडिंग केलं, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लंबिंग म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं होतं की मोठमोठ्याले जे हाऊसिंग असते, मोठमोठ्याले गॅस पाईपलाईन जाते, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये कशा प्रकारे जॉईंट बनवलं जाते ते सुद्धा सांगितलं होतं। त्यानंतर कार्पेंटरीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सोफासेट हे जे डिझाईन्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स वापरले जातात, ते जॉईंट्स कसे बनवायचे, कारण की कोणतंही मोठं जर स्ट्रक्चर तयार करायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे पहिले त्याचे जॉईंट्स कसे आहे, जॉईंट्स माहित झालं तर कोणत्याही मोठा स्ट्रक्चर बनवता येईल, आपल्याला जॉईंट्सच माहित नाही राहणार तर स्ट्रक्चर उभा होणार का नाही, तर आपल्याला तो बेसिक स्टडी करायचा आहे की जॉईंट्स कसे बनवले जाते, म्हणजे वेगवेगळ्या जॉईंट्समध्ये वेगवेगळ्या स्ट्रेंथ कसा असते बाबा,
तो कोणता जॉइंट जास्त मजबूत आहे आणि तो जॉइंट आपण तिथे वापरू शकतो का हे जर आपल्याला समजलं तर मोठा सर्किट जर तयार करतात. तसंच फिटिंग शॉप मध्ये सुद्धा आहे, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फिटिंग्स येतात. मेल अँड फिमेल फिटिंग येतात, मेल फिटिंग येतात, स्टेप फायलिंग येतं, ड्रिलिंग येतं, टॅपिंग येतं, ऑपरेशन. तर हे सर्व ऑपरेशन तुम्हाला फिटिंग शॉप मध्ये बघायला भेटेल. इथं सुद्धा तुम्हाला म्हणजे पेज वाईज वापरायचं आहे, सोबतच तुम्हाला पॉवर असतात दिसेल या साईड, म्हणजे मोठमोठाले रॉड कटिंग करण्यासाठी, फ्लॅट कटिंग करण्यासाठी पॉवर हॅक्सचा वापर केला जातो. आणि टूल तर तुम्हाला मी सांगितलं आहे, ट्राय स्क्वेअर सांगितलं आहे, सरफेस प्लेट सांगितलं आहे, वर्नियर कॅलिपर सांगितलं आहे, टॅप सांगितलं आहे, टॅपिंग ऑपरेशन इंटरनल थ्रेडिंग साठी केलं जातं हे सुद्धा सांगितलं. ठीक आहे, चला आता समोर जाऊ आपण शीट मेटल शॉप आणि मग जाऊ लेथ मशीन. तर जसं तुम्ही इथे उभे आहात हा शीट मेटलचा शॉप, कशाचा आहे? शीट मेटल. आता याच्यामध्ये तुम्ही जर कधी दुकानात गेले असेल, पेड्याच्या दुकानात, जिलेबीच्या दुकानात, तुम्हाला ट्रे दिसतात ना तसे बनलेले, हा समोर ठेवलेले असतात, तर ते ट्रे आपल्याला इथे बनवता येतात. जसं डस्टबिन झालं, घरी ते सुपली वापरतो बघ कथा करण्यासाठी, ते प्लास्टिकचे ते आजकाल हा डस्टपॅन पण वगैरे, तर हे सर्व आपल्याला शीट मेटल शॉप मध्ये बनवायचे. तर शीट मेटल शॉपचं मी तुम्हाला सांगितलं होतं, शिकवणं चालू होतं आपलं शीट मेटल शॉप बरोबर, आणि शीट मेटल शॉप मध्ये थोडंफार राहिलं होतं आपलं आय थिंक शेवट शेवटचा पोर्शन राहिला होता. ठीक आहे, तर शीट मेटल शॉप मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कसं परफॉर्म करायचं आहे ते बघ ना. आणि लास्टला तुम्हाला सांगितलं होतं मी की लेथ मशीनचं स्टडी प्रॅक्टिकल आहे आणि ते म्हणजे हार्ट ऑफ मेकॅनिकल ब्रँच, लेथ मशीनला हार्ट ऑफ मेकॅनिकल ब्रँच म्हटलं जातं, खूप सर्वात महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणत होते बघा की सर ते डायग्राम समजली नाही, दिसत नाही, ती डायग्राम आता आपण डोळ्याने बघू. ठीक आहे, तर जसं की शेवटचा जो प्रॅक्टिकल होता बी टेक फर्स्ट इयरला, ठीक आहे, वर्कशॉप प्रॅक्टिसेसमध्ये, तो म्हणजे स्टडी ऑफ लेथ मशीन. आणि स्टडी ऑफ लेथ मशीनमध्ये तुम्हाला ही जी काही मशीन दिसते ती मेकॅनिकलला सेकंड इयरपासून वापरायची आहे, फर्स्ट इयरला फक्त स्टडी करायची आहे की लेथ मशीनमध्ये याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, ठीक आहे, हे काय आहे, हे काय आहे, याच्याबद्दल ओपन केला आपण तुम्ही काय आहे बा. ठीक आहे ना, इथं जो खाली आहे तर ईच आणि वरी पार्ट आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर तो एक दिवस तुम्हाला शिंपी सर जे आता व्हिडिओ बनवत आहे तेच तुम्हाला सांगेल की हां मग लेथ मशीन काय, मी आता नाही सांगणार. ठीक आहे, आणि याला काय म्हणायचं, याचा वापर कशासाठी केला जातो, तर कोणत्याही जरी इंडस्ट्रीमध्ये गेले तुम्ही तुम्हाला हे लेथ मशीन बघायला पाहिजे. सोबतच आपल्या इथं शेपर मशीनसुद्धा आहे, ही शेपर मशीन. आता तुम्ही म्हणा लेथ मशीनचा वापर कुठे आहे, जसं आपले कोणतीही बाईक झाली, कोणतीही फोर व्हीलर झाली, कोणतीही बाईक असो किंवा कोणतेही इंजन असो, त्याच्यामध्ये जेवढे काही पार्ट्स असतात काही दिवसांनी डॅमेज होतं, डॅमेज झाल्याच्या नंतर त्याला जर रिपेअर करायचं झालं तर या तीनही मशीन वापरतात. लेथ मशीनचाही वापर होतो, शेपर मशीनचाही वापर होतो आणि सोबत बिलिंग मशीनचा सुद्धा वापर होतो. ठीक आहे ना, तर केव्हा? ॲट द टाइम ऑफ प्रिपरेशन, जेव्हा आपण पार्ट बनवतो तेव्हा सुद्धा वापरले जाते आणि ॲट द टाइम ऑफ जेव्हा ते रिपेअर करायला लागते तेव्हा सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजे दोन्ही वेळेस या मशीनचा वापर केला जातो, लेथ मशीनचा, शेपर मशीनचा आणि मिलिंग मशीन. ठीक आहे, तर हे झालं सर्व वर्कशॉप. कोणकोणते शॉप बघितले सांगू मला आता, वेल्डिंग शॉप, नंतर प्लंबिंग शॉप, नंतर कार्पेंटिंग, नंतर फिटिंग, नंतर शीट मेटल आणि लास्टला कोणतं बघितलं, कोणतं, मशीन शॉप किंवा लेथ मशीन स्टडी पर्सन. आणि शेवटी जो शॉप आहे तो आहे तुमचा तिथंच थांब, त्या शॉपचं खूप महत्व आहे. तो शॉप ऍट द टाइम ऑफ थर्ड इयरला शिकवलं जातं. पाच मिनिटं मॅडम झालाय, शेवट चालू केलं. शेवटी जो शॉप आहे तो आहे कास्टिंग. आता कास्टिंग म्हणजे काय, घरी मूर्ती बघितल्या असेल तुम्ही, जर्मनच्या मूर्ती बघितल्या असेल, पितळेच्या मूर्ती बघितल्या असेल, है ना, कुणी नाकातलं, कुणी कानातलं, हातातलं, बोटातलं, पायातलं, जे दागिने घालतात बरोबर ना, ते एक तर डायमेंशनने बनवलं जाते नाही तर कास्टिंग प्रोसेसने बनवलं जाते. तर ती आहे फाउंड्री शॉप, ज्याच्यामध्ये कास्टिंग करून आपल्याला मूर्ती तर बनवायची नाही आहे पण छोटी छोटी जॉब बनवायची. ठीक आहे ना, तर ते कास्टिंग ॲट अ टाइम ऑफ थर्ड इयरला मेकॅनिकला शिकवलं. ठीक आहे, तर हे झालं ऑल अबाउट वर्कशॉप की वर्कशॉपमध्ये काय काय, आणि याच्यानंतर सांगतो की वर्कशॉपमध्ये कोण कोण आहे शिकवणार. मी माझ्याबद्दल सांगू देतो, मी आहे वर्कशॉप सुपरिटेंडंट, माझं नाव आहे सुशांत कमलाकर भावने, बीटेक मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एम टेक कॅडकॅम, आणि मला 7 वर्षाचा अनुभव आहे. सतत मी याच्यामध्ये आता शिकवत आहो आणि सोबतच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही जॉब बनवले आहे. आणि आता तुम्हाला मी माझे जे काही इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्याबद्दल ते स्वतःच सांगते. तुम्ही रेग्युलर जेव्हा या तेव्हा तुम्हाला काय बनवायचं आहे, सर्व जॉब बनवायचे. ठीक आहे, जस्ट स्टॉप करा मोबाईल माझ्या म्हणजे.